जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय सिल्लोड येथे हर घर तिरंगा स्वराज्य महोत्सव ई पीक पाहणी सातबारा संगणकीकरण प्रलंबित फेरफार या विषयाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. सामान्य नागरिकांसाठी अनेक योजना राबविण्यात येतात, त्या राबवितांनाच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामामध्ये गुणात्मक वृद्धी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिलेत. राष्ट्रप्रेम व्यक्त करण्याचे अनेक मार्ग आहेत, पण सन्मान करण्याचा एकच मार्ग असून राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची काळजी घ्यावी. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यालयाची स्वच्छता करा, लोकांशी प्रेमपूर्वक व्यवहार करा. ई पीक पाहणीची प्रक्रिया देखील लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. सर्वप्रथम तहसील कार्यालय सिल्लोड येथे जिल्हाधिकाऱ्यांनी वृक्षारोपण केले, त्यानंतर हर घर झेंडा या माहिती रथास हिरवा झेंडा दाखविला. यावेळी हर घर तिरंगा मोहीम यशस्वी होण्यासाठी बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून जनजागृती करणाऱ्या सरला कुमावत व भारूडच्या माध्यमातून जनजागृती करणारे भारूडकर शेखर निरंजन भाकरे यांचा सत्कार जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त होत असलेल्या विविध कार्यक्रमाचा आढावा घेत स्वतःला झोकून देऊन काम करण्याच्या सूचना शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी संदीप पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय मराठे, तहसीलदार सिल्लोडचे विक्रम राजपूत, सोयगावचे तहसीलदार रमेश जसवंत, मुख्याधिकारी सय्यद रफीक, गटविकास अधिकारी पंचायत समिती सिल्लोड सोयगाव तसेच सिल्लोड सोयगाव उपविभागातील सर्व यंत्रणेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. गजानन गुप्ता, MCN न्यूज, सिल्लोड. आज मी हर घर तिरंगा आणि स्वराज्योत्सव या महत्वाकांक्षी दोन कार्यक्रमासाठी तालुकास्तरीय सर्व अधिकारी, सगळ्या विभागाचे अधिकारी, त्याच्यानंतर आमचे तलाठी आणि सर्कल या सगळ्यांची बैठक घेतली. माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी 9 ऑगस्टला स्वराज्योत्सव म्हणजे 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट आणि दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हर घर तिरंगा हे कार्यक्रम सुरू केले. मित्रों, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झालेत. आपण आझादीचा अमृत महोत्सव साजरा करतो आहे. या कालावधीमध्ये देशातल्या सगळ्या नागरिकांना एकत्र करून राष्ट्रप्रेमाची भावना अधिक मोठ्या प्रमाणात जागी करणे, ध्वजाच्या प्रती सगळ्यांचं उत्तरदायित्व वाढवणे, ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपलं बलिदान दिले किंवा ज्या भारतीय लष्कराच्या जवानांनी आपल्या ज्या लढाया झाल्या त्याच्यापैकी काही लढाया पाकिस्तानबरोबर झाल्या, काही चायनाबरोबर झाल्या, नंतर कारगिलचं वॉर झालं, याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या प्राणांचं बलिदान देऊन या देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवलं, त्यांची आठवण ठेवण्यासाठी हा आपण कार्यक्रम करतो आहे.